पप्पा कधीपासून रिक्षा पकडण्यासाठी इथे उभे आहेत. माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहा. नवीन काही बघता आपला आता थोडा नाचूया, जल्लोषात धरा, वाजत गाजत पालखी काढूया. होम साईड आहे. मंडई आता आम्ही जो आमचा पट्टा होता नाला चोपारा ते नाला चोपारा फाट म्हणजे नाला चोपारा वेस्ट टू नाला चोपारा फाटा तो पट्टा आम्ही गाठला आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता थोड्याच अंतरावर आहे, 100-150 पावलांवर आता आमचा म्हणजे जो थांबा आहे जो आमचा नाला चोपारा फाटा इथे असतो मंदिराकडे, तर तिथे आम्ही 10-15 मिनटं थोडी रेस्ट करणार आहे. तर एवढं ऊन नाही आहे तरी बघा तुम्ही, एवढा काय त्रास होत नाही आहे. आता पुढे आपल्याला आम्हाला कळेल, 7-7 दिवसामध्ये आपल्याला कळेल आपली कशी हालत होते. तर आपले आपले जे जुने आपले वारकरी आहेत ते सुद्धा आपल्यासोबत असणारच आहेत. तर बस पुढे पुढे चालत राहतोय आम्ही, साईंचं नाव घेत बरोबर ना. चला ओम साईराम, भेटू आपण आपला पुढचा जो थांबा आहे तिथे. मंडई आम्ही पोहोचलो आहेत नाला सोपारा फाटा, येथे देवी मंदिर आहे. तर तिथे आमचा आता 10-15 मिनिटं थांबा आहे. तर तुम्ही बघू शकता इथून आता हा जो ब्रिज लागतो तो नाला सोपारा फाटा आहे, जो मेन हायवे लागतो. हा 15 मिनिटं आता थांबा आहे भावांनो. मंडई आता आपण जाणार आहोत थेट वजेश्वरी रोड येते चांदीप या साईडला. चांदीप इथे एक स्कूल आहे, तर इथे विद्यालय आहे, तिकडे आपला थांबा आहे. तिथे आपलं जेवण खाणं पिणं होणार, तिकडे आपण आराम करणार थांबा असेल तेव्हा. थोडा वेळ आपण आराम केल्यानंतर मग तिथून आपण थेट परत शिर्डी जाईंचा दरबारी आपण जाण्यासाठी निघणार. बस आता पोहोचतच आहोत आम्ही. अर्धा पट्टा मगाशी घातला होता, आता परत 15-20 पावलांवरच आहे. साईराम बादल या या या, ओम साईराम. अशा प्रकारे आपलं देवीचं मंदिर आहे दुर्गा माता मंदिर. आपण असं पोहोचलो आहे आता पटाट पटाट पालखी जशी ठेवणार निशान वगैरे ठेवली की आपण आराम करू 10-15 मिनटं आणि परत प्रस्थान करणार आहोत. वजेश्वरी रोड येते, तिथून आपला पट्टा आहे तो आपण आपल्याला गाठायचा आहे. हे देवीचं मंदिर आहे दुर्गा माता मंदिर. त्यासाठी धावपळ होत आहे, पायल पट्टा ठेवणार आहे जस्ट. आपल्या अक्षय भाऊची हालत जरा डाऊन झाली आहे पहिल्याच दिवशी, तो भले नाही आहे आज पूर्ण 8 दिवसासाठी. बघू शकता त्याचा पेस कसा झाला आहे. ओम तैरा मंडई. अशा प्रकारे आता चांदीपच्या हॉल्टवर आता आम्ही पोहोचू 1/4 तासामध्ये. तर एवढं काय खास म्हणजे वातावरण आहे
आपल्याला काय त्रास नाहीये, पण आपल्या भावाला त्रास होतोय. तुम्ही बघू शकता ऑलरेडी त्याचा आहे थोडं वजन, वजनामुळे त्याला त्रास होतोय. तर एवढं काय तुला कसं वाटतंय मग चालत चालत? हालत खराब आहे. हालत खराब बोलतोय पण तो चालतोय. त्याच्या परीने त्याला जेवढं होईल तेवढं तो चालतोय. बोलतो की फर्स्ट डे ला आलोय तर पूर्ण हॉल चालणार, बसणार नाही कुठे. पण आता पुढेच आता थोड्या अंतरावर आता एक ब्रिज आहे, तर त्या ब्रिजतून आम्ही राईट करू तिकडे. त्या लाईनी त्या जो पट्टा आहे ना, त्या पट्ट्याला आम्हाला फुल सावली भेटते, तर तिकडे आम्हाला आराम भेटेल. कदाचित तो तिकडे बसू शकतो असं मला वाटतंय. बसणार की नाही? हा तू बसणार मला तरी वाटतंय. क्या चल रहा है फिर? नाश्ता पानी, वॉटर मेलन खाया है. इतना सब खत्म करने का है? यस, हम सब खा जाएंगे. हम सब अग्री. लग रहा नहीं है बर्थडे कब खत्म होगा? हम टेम्पो में बैठ बैठ के थक गए, तो हम लोग सब खा जाएंगे. टेम्पो में बैठ के थक गए कि चल के थक गए? टेम्पो में बैठ के थक गए. तो आओ फिर, चलो चलो फर्स्ट हॉल पे. चांदी क्या? चांदी बस तब उधर ही है ना, बस पहले हॉल तली की है ना. तो थोड़ी देर बाद हम आएंगे, पालकी लेंगे, साई बाबा का दर्शन करेंगे और फिर हम करेंगे. चलेगा चलेगा. ओम साई राम. मिलते हैं फिर आगे. ओम साई राम बाबा. क्या हुआ भाई? हर्षल भाई क्या हुआ? खास पियो भाई. नहीं रे भाई, मेरे को नहीं किए मालानो को. आदित्य दोन दोन सास पीना भाई. जिथे फुकट तिथे प्रकट. हा आपला भाऊ आहे आदित्य. जिथे फुकट तिथे प्रकट. बघू शकता दोन दोन ग्लास घेऊन बघा. पितो पालखी निघाली अशा प्रकारे. साईराम छोटा दे, छोटा आपल्याला भेटलं आहे अशा प्रकारे कलिंगड. चला यांच्या सोबत जा. आगी बिगी आहे ना. बिया खातोस तू? तिथे पोटाचे लागले पूर्ण. हे पण जात नाही. मला पण जात. चला निघू आहे. चल 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 चल. कलिंगड घाटघाट निघालोय. थोडंच अंतर बाकी आहे. पहिला हॉल्ट जो पहिला दिवसाचा पहिला हॉल्ट आहे दुपारचा, तिथे आम्ही पोहोचणार आहे अर्धा पाऊण तासात. पहिला कलिंगड खाऊन घेतो, नंतर मग भेटू आपण. प्रकारे जो टर्न आहे चांदीपला जाण्यासाठी तो हा ब्रिज आहे. सेकंड ब्रिज आहे विरार फाट्याच्या पुढे. जो दोन ब्रिज लागतात तर त्या पुढचा ब्रिज आहे तिथून आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. साईराम साईराम. चला मित्रांनो, फायनली आपला हॉल झाला आहे. तर आम्ही आता रोड क्रॉस करतोय आरामात. काय बोलायचंय तुला? भावाला दोन नंबर आली आहे. सॉरी, दोन नंबर बोलत ना आम्ही, बॅटिंग आली आहे. आता बॅटिंग बॉलिंगला जाणार आहे. आता भावाची हालत झाली आहे बेकार. क्रॅम्प येतो.
खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीना, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना. डिसाइड करेंगे क्या डालना है क्या नहीं, सगा आम्ही डिसाइड करतो. बटाट्याची भाजी आहे ना भरून मस्त. पोट भरून खावा साईराम. ताई भाई दुपार मित्रांनो अशा प्रकारे जो पहिल्या दिवसाचा दुपार तर होल्ट आहे. तिकडे आपलं जेवणाचा कार्यक्रम संपला आहे, जेवण झालं आहे. त्या जेवणाला पुरी डाळ भात लोणचं तिकडचा लड्डू होता. मस्त जेवण अशा प्रकारे झालं आहे. छाछ वगैरे पिऊन आता थोडा वेळ आराम करतोय. बघा तुम्ही बघत आहात सगळेजण आराम करताय. तिथे संध्याकाळी 5 वाजता आपला जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे परत एकदा पुढच्या प्रवासासाठी. जो पुढचा हॉल्ट आहे जो रात्रीचा हॉल्ट आहे तो आमचा वज्रेश्वरी मंदिर आहे. त्याच्या 2 किलोमीटर अंतरावरती एक हॉटेल आहे, तिथे आपला थांबा असतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता साईंची सेवा आम्ही जशी करत जातो तसे स्वानसुद्धा आपल्या साईंसाठी सेवा करत आपल्यासोबत पदयात्रा करत चालत येतात. त्यातली एक झलक तुम्ही बघू शकता. त्यातली एक झलक आपल्याला साईंचं रूप कसं दिसेल ते कोणी सांगू शकत नाही. तसंच हे एक रूप आहे. मित्रांनो आजच्या दिवसाची एवढी धावपळ करत आम्ही संध्याकाळी पोहोचलो आहे बरोबर 7:15 श्रमस्व जय जय करुणाग्रे श्री प्रभु साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हा तुला झाले काय तुम्ही लोक उठता का काय. मंडई अशा प्रकारे जेवण वगैरे सगळं झालं आहे. आमचा जो रात्रीचा जो थांबा आहे तिकडे आम्ही पोहोचून खूप टाईम झाला, पण काही आपलं थोडी हालत चांगली नव्हती म्हणून आपण जरा आराम केला.
त्यानंतर लगेच जेवून मस्त पुलाव गुलाबजामून खाऊन मस्त सगळेजण आता झोपले. तुम्ही बघू शकता कारण ते पहिल्याच दिवशी हालत कशी झाली आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या प्रवासामध्ये दुसऱ्या दिवशी. ओम साईराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.